आई जगदंबे चरणी इलेक्शन परेडच्या आधी मी जेव्हा तुळजापूरला गेलो त्यावेळेस आई जगदंबे चरणी मी फण ठेवलं होतं, साकडं घातलं होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आणि उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून माझं साकडं होतं आई तुळजाभवानीला, आणि ते आज माझं नवस पूर्ण झालेलं आहे. तर त्यासाठी मी बीड ते तुळजापूर दंडवत घेत जाणार आहे. प्रवास आहे आणि कशा पद्धतीने काय आनंद व्यक्त कराल, काय अपेक्षा असतील नव्या मुख्यमंत्र्याकडे? नवे मुख्यमंत्री जे उद्धव साहेब आहेत आमचे, त्यांच्याकडून एवढ्याच अपेक्षा आहेत, मलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहेत. जे पहिले सरकार होतं, जे सरकारने पहिले शेतकऱ्यांचे, महिलांचे, आरोग्य, शिक्षण, रोजगार हे प्रश्न सोडवले नाहीत, ते प्रश्न उद्धव साहेब नक्कीच सोडवतील. आता कशा पद्धतीने तुमचा प्रवास असणार आहे, किती दिवस लागतील तुम्हाला जायला? आम्हाला जायला काय मागणार आहे? तिथे गेल्याच्या नंतर आम्ही जसं छत्रपती शिवरायांना देवीने स्वराज्य घडवण्यासाठी बळ दिलं, तसंच महाराष्ट्र घडवा महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी उद्धव साहेबांना बळ द्यावं, हे असं आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करणार आहे. ओमकार अरुणराव पवार.